Hello my dear students. Today we are going to learn an exclusive topic. That name is Magic Garden. Yes, magic garden it means Jaduchi Bag. Jaduchi bag, magic garden. The magic jadu garden bag. Okay. The magic garden was in a school playground. मॅजिक गार्डन कुठं होतं बघा शाळेच्या खेळाच्या मैदानात मॅजिक गार्डन होतं असं सांगतात द मॅजिक गार्डन वॉज इन अ स्कूल प्लेग्राउंड इट वॉज व्हेरी प्रिटी ते खूप सुंदर होतं इट वॉज व्हेरी प्रिटी 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 म्हणजे सुंदर इट वॉज व्हेरी प्रिटी सनफ्लॉवर्स अँड रोजेस टू हाईट अगेन्स्ट द वॉल आणि सनफ्लॉवर सूर्यफूल गुलाब अशी सगळी फुलं ही भिंतीला लागून होती कुठं त्या मॅजिक गार्डनमध्ये देअर वेर ऑल्सो मेरी गोल्ड्स पॉपिन्स अँड पॅन्सीज आणि तिथं पुढची ही फुलंही होती कुठली फुट कुठली कुठली फुलं होती तिथे बघा देर वेअर ऑल्सो मेरी गोल्ड्स मेरी गोल्ड नावाची फुलं होती पॉपीज पॉपीज नावाची फुलं होती आणि पॅन्सीज पॅन्सीज नावाची फुलं ही तिथं होती द सनशाईन फेल ऑन दिस गार्डन मोर दॅन ऑन एनी ऑदर अँड द फ्लॉवर डान्स्ड अँड सँग हॅपिली बघा द सनशाईन फेल ऑन द गार्डन मोर दॅन एनी ऑदर सूर्यप्रकाश हा त्या गार्डनवर सगळ्यात जास्त पडायचा दुसऱ्या कुठल्याही शाळेच्या भागापेक्षा सगळ्यात जास्त सूर्यप्रकाश या मॅजिक गार्डनवर पडायचा अँड द फ्लॉवर्स डान्सेस अँड सिंग इस हॅपली आणि फुलं आनंदाने गायची आणि नाचायची दे सेड द दे सेड टू वन अनादर ती एकमेकांना म्हणायची त्यांनी एकमेकांनाशी बोलायला सुरुवात केली काय म्हणतात बघा वी हॅव हंड्रेड्स ऑफ लिडील गार्डनर्स आमच्याकडे शंभरपेक्षाही जास्त छोटे असणारे माळी आहेत गार्डनर्स आहेत गार्डनर्स माळी म्हणजे जी फुलांची झाडांची देखभाल करतात अशी आणि त्यांच्याकडे शंभरपेक्षा जास्त छोटे माळी आहेत असं ते सांगतात दे वेअर चिल्ड्रेन फ्रॉम स्कूल ते कोण आहेत तर ती मुलं आहेत शाळेमधली छोटी बघा वन्स सनी मॉर्निंग द फ्लॉवर्स वेअर टॉकिंग टू बर्ड्स आणि एका छान अशा सूर्यप्रकाश असणाऱ्या छान प्रकाशमान अशा असणाऱ्या सकाळ सकाळ म्हणजे सकाळी फुलं पक्ष्यांशी बोलत होती काय बोलत होती पाहूयात आय लव्ह ऑल चिल्ड्रन बट आय लव्ह द डिट डिअर लेडील वन्स मोस्ट ऑफ ऑल फुलं म्हणतात आय लव्ह ऑल चिल्ड्रन्स मला सगळी लहान मुलं खूप आवडतात बट परंतु आय लव डिअर लिटिल वन्स मोस्ट ऑफ ऑल आणि या सगळ्यांमध्ये जे छोटेसे आहेत ना जे सगळ्यात छोटे आहेत ते मला सगळ्यात जास्त आवडतात बट आय लव्ह द डिअर लिटल वन्स पण मला ते सगळ्यात छोटे खूप आवडतात मोस्ट ऑफ ऑल सगळ्यांमधले मला सगळ्यात छोटी छोटी मुलं खूप आवडतात असं सेड अ पॉपी 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 नावाचं फूल असं म्हणतं आय लाईक देम टू ब्रिंग देअर वॉटर वॉटरिंग कॅन्स अँड वॉटर माय थस्टी रूट ते काय म्हणतं आय लाईक देम टू ब्रिंग देअर वॉटरिंग कॅन्स मला आवडतं जेव्हा ते त्यांचे वॉटरिंग कॅन्स घेऊन येतात आणि माझ्या थर्स्टी थस्टी म्हणजे तहानलेल्या तहानलेल्या मुळांना पाणी देतात येस सेड द मेरी गोल्ड आणि मेरी गोल्ड नावाचं फुल म्हणतो हो तुझं बरोबर आहे द बॉयज आर गुड टू अस दे द ग्राउंड सो वेल तो म्हणतो हो आणि ती मुलं पण खूप छान आहेत जी आपल्यासाठी खोदकाम करतात डिग डीग म्हणजे खोदकाम करणे बघा वी लव द लिटील चिल्ड्रन सेड द टायनी बर्ड आणि एक छोटासा पक्षी म्हणतो की हो आपल्या सगळ्यांनाच लहान मुलं खूप आवडतात दे आर काइंड अँड दे आर ब्रिंग ब्रिंग ब्रेड फॉर अस दे आर काइंड ते खूप दयाळू आहेत जी लहान मुलं आहेत ना ती खूप दयाळू आहेत असं कोण म्हणत आहे छोटे छोटासा पक्षी म्हणतोय दे आर काइंड अँड दे ब्रिंग ब्रेड फॉर अस ते खूप दयाळू आहेत आणि ते आपल्यासाठी ब्रेड आणतात म्हणजे आपल्यासाठी खायला अन्न आणतात असं तो पक्षी म्हणतोय ऑल द फ्लॉवर सेड सगळी फुलं म्हणतात वी मस्ट हेल्प यू ऑल द फ्रॉ सॉरी ऑल द फ्लॉवर सेड वी मस्ट वर्क हार्ड टू मेक अवर ड्रेसेस व्हेरी प्रिटी सगळी फुलं म्हणतात की आपण आता खूप काम केलं पाहिजे आपले ड्रेस खूप छान दिसावेत खूप सुंदर दिसावेत यासाठी फॉर द चिल्ड्रन विल बी हिअर सून कारण त्या मुलांसाठी आपल्याला छान छान कपडे छान छान ड्रेसेस घालायला हवेत की जी मुलं आपल्याकडे आता येतील लवकरच आपल्याला भेटायला आपल्याला पाणी घालायला अशी ती फुलं म्हणतात बघा द सन सेड आणि सूर्य म्हणतो आय विल हेल्प यू अल्सो मी पण तुम्हाला मदत करीन फॉर नथिंग प्लीजेस मी बेटर दॅन टू सी द चिल्ड्रन रनिंग अबाऊट द गोल्ड एन सनशाईन सूर्य म्हणतो की मला यापेक्षा आनंद कशातच मिळत नाही जेव्हा लहान लहान मुलं सूर्यप्रकाशात धावत आनंदात खेळत असतात हे बघून मलाही खूप आनंद होतो म्हणून मीही तुम्हाला मदत करतो असं सूर्य म्हणतो सडनली द चिल्ड्रेन कम आऊट लाफिंग अँड सिंगिंग आणि अचानकपणे तिथं मुलं येतात सगळी लहान लहान मुलं येतात कम्स आऊट लाफिंग अँड सिंगिंग आणि ती सगळी छानपैकी हसत असतात ता, तुमच्या सगळ्यांसारखी आणि गाणं म्हणत असतात

सूर्यफुलाचं फूल किती सुंदर दिसतंय अँड द सनफ्लॉवर लिफ्टेड इट्स हेड व्हेरी प्राऊडली आणि मग सूर्यफुला सूर्यफुलानी आपली मान अगदी ताट केली की हो मी खूप छान दिसतोय असं त्या मुलाला वाटतंय म्हणून त्यांनी प्राऊडली आपली मान ताट केली अनादर चाइल्ड सेड आणि दुसरा मुलगा म्हणतो आय लव्ह द मेरी गोल्ड इन द गोल्डन ड्रेस आणि मला मेरी गोल्डचं फूल खूप आवडतं जे की गोल्डन ड्रेसमध्ये आहे म्हणजे गोल्डन कलरचं मेरी गोल्डचं फूल मला खूप आवडतं असं ते म्हणतं द मेरी गोल्ड स्माइल्ड हॅपिली आणि मेरी फूल फुल छानपैकी आनंदाने हसतं इट वॉज नीडेड अ मॅजिक गार्डन बिकॉज इट हॅड फेरीज टू इट वॉज इन डीड अ मॅजिक गार्डन बिकॉज इट हॅड फेरीज टू हे खरोखरच एक मॅजिक गार्डन होतं का का तर याच्यामध्ये पर्या पण होत्या फेरी फेरी म्हणजे परी दे डान्स्ड अँड दे डान्स्ड अँड सँग स्वीट सॉन्ग्स विच ओनली द चिल्ड्रेन्स कुड हिअर त्या छानपैकी गाणं म्हणत होत्या आणि नाचायच्या पट पण हे सगळं फक्त आणि फक्त लहान मुलांनाच ऐकू यायचं बरं का आफ्टर अ टाइम द फेरीज कम आउट डान्सिंग अँड टॉक विथ द चिल्ड्रन आणि काही वेळानी पर्या अर्थात त्या ज्या फेरीज आहेत त्या, त्या बाहेर आल्या डान्सिंग अँड टॉक विथ चिल्ड्रन नाचू लागल्या आणि मुलांशी गप्पा मारू लागल्या द ड्रेसेस वेअर मेड ऑफ लॉवर्स त्यांचे जे ड्रेस होते ते फुलांनी बनलेले होते अँड दे विंग्स ऑफ सनशाईन आणि त्यांचे पंख सूर्यप्रकाशाने बनले होते द मॅजिक गार्डन वॉज क्वाईट दॅट नाईट त्या रात्री मॅजिक गार्डन एकदम शांत होतं द फ्लॉवर्स अँड बर्ड्स वेर स्लीप अँड ड्रीमिंग पक्षी आणि छोटी छोटी फुलं सगळी झोपी गेली होती आणि स्वप्न पाहत होती ड्रीमिंग ड्रीमिंग म्हणजे स्वप्न पाहणे ड्रीमिंग ऑफ द नेक्स्ट डे दुसऱ्या दिवशीची स्वप्न पाहत होती वेन द चिल्ड्रन वूड कम अगेन जेव्हा दुसऱ्या दिवशी सगळी मुलं पुन्हा एकदा येतील असं स्वप्न ती गार्डनमधली फुलं आणि पक्षी पाहत होते बघा या धड्यामध्ये आपल्याला कशाचं वर्णन केलंय तर शाळेच्या जवळ असणाऱ्या एका मॅजिक गार्डनचं वर्णन केलंय त्या गार्डन मधली फुलं झाडं पक्षी यांच्या सगळ्यांची काळजी तिथल्या शाळेतली मुलं घेतात त्या शाळेतली मुलं पाणी देतात त्या झाडांना त्या झाडांसाठी खड्डे खाणतात त्या तिथल्या पक्ष्यांसाठी खायला आणतात तसंच आपणही आपल्या शाळेत करतो ना हो ना येस इट इज वी अल्सो डू ऑल धीज ॲक्टिव्हिटी इन अवर स्कूल बट बिकॉज ऑफ अ लॉकडाऊन नाव वी कॅन नॉट गो टू स्कूल बट वी हॅव टू डू वन थिंग आपल्याला घरी बसून काय करायचं आहे तर आपल्या घरात एक छोटंसं झाड लावायचं आहे छानपैकी फुलाचं किंवा अजून तुम्हाला आवडेल त्या कुठल्याही गोष्टीचं तुम्ही झाड लावू शकता आणि या झाडाला आपल्याला रोज पाणी द्यायचं आहे आणि रोज पक्ष्यांसाठी थोडंसं तांदूळ थोडेसे गहू आपल्याला ठेवायचे आहेत कारण आपल्यासोबत आपण त्यांचीही मदत करूयात लॉकडाऊनच्या या काळात आपण त्यांनाही सोबत घेऊन चालूयात हो ना यू आर अ गुड चिल्ड्रन्स आय नो दॅट अँड आय एम रिअली व्हेरी प्राऊड ऑफ यू टू हॅव अ स्टुडंट्स लाईक यू माय डिअर स्टुडंट्स सो लेट सी न्यू वर्ड्स न्यू वर्ड्स नवीन शब्द फर्स्ट मॅजिक 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 म्हणजे जादू सेकंड गार्डन 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 मेन्स बाग किंवा इथे अर्थ असा आला की ग्राउंडसारखं बाग असं ओके थर्ड गार्डनर्स गार्डनर्स म्हणजे माळी जे बागेची देखभाल करतात त्यांना गार्डनर्स म्हणतात प्लेग्राउंड प्लेग्राउंड म्हणजे खेळायचं मैदान जिथं आपण खेळ खेळतो ते मैदान खेळाचं मैदान प्लेग्राऊंड सनशाईन सनशाईन सूर्यप्रकाश गोल्डन गोल्डन म्हणजे सोनेरी सोनेरी रंग तुम्हाला आपल्याला सगळ्यांना माहिती आहे ना सोन्याचा रंग म्हणजे सोनेरी गोल्डन बघा ड्रीमिंग ड्रीमिंग म्हणजे स्वप्न पाहणे रोज रात्री आपल्याला स्वप्न पडतात ना अर्थात पडायलाच हवीत सो माय डिअर स्टुडंट लेट सी रीडिंग इज अ फन येस रीडिंग इज अ फन वॅन डीड द फ्लॉवर लव्ह द लिटील चिल्ड्रन फुलांना लहान मुलं कधी आवडतात तर आपल्याला या धड्यात सांगितलं की नाही तसंच द फ्लॉवर लव लिटिल चिल्ड्रन्स बिकॉज दे गिव्ह वॉटर टू देअर थर्स्टी रूट्स अँड दे गिव्ह ब्रेड टू बर्ड्स सो दॅट फ्लॉवर्स लव्ह द लिटिल चिल्ड्रन्स लहान मुलांना फुलांना लहान मुलं का आवडतात का तर त्यांच्या तहानलेल्या मुळांना लहान मुलं पाणी देतात म्हणून त्यांना ती आवडतात सेकंड क्वेश्चन वाय डीड द बर्ड्स लव टू द चिल्ड्रन पक्ष्यांना मुलं का आवडतात बघा बर्ड्स लव टू चिल्ड बर्ड्स लव चिल्ड्रन बिकॉज चिल्ड्रन गिव्ह दॅम ब्रेड ते पक्ष्यांना खाण्यासाठी ब्रेड देतात म्हणून त्यांना मुलं खूप आवडतात बघा नेम फाईव्ह फ्लॉवर्स ग्रोईंग द इन द मॅजिक गार्डन मॅजिक गार्डनमध्ये उगवणाऱ्या पाच फुलांची नावं सांगा इफ सेज येस वी हॅव टू गो हिअर सी विच आर द फाईव्ह फ्लॉवर्स एन दिस सनफ्लॉवर रोजेस मेरी गोल्ड्स पॉपीज अँड पॅन्सीज दिज आर फाईव्ह फ्लॉवर्स इन दिस चॅप्टर ओकेज देन माय डिअर्स यू ड्स लेट सी नेक्स्ट क्वेश्चन वन एक्ट फोर्थ क्वेश्चन वॉट साऊंड कुड द चिल्ड्र चिल्ड्रन हिअर इन द गार्डन लहान मुलं गार्डनमध्ये कुठला आवाज ऐकतात फेर इज सिंगिंग अँड चॅटिंग विथ द चिल्ड्रन द लिसन बघा जेव्हा पर्याय मुलांशी बोलतात गातात ते मुलं ऐकतात ओके विच वन इज युअर फेवरेट फ्लॉवर लर्न इट्स लर्न इट्स नेम इन इंग्लिश बघा तुमच्या आवडतं कुठलं फुल आहे ते तुम्ही सांगा आणि त्याचं इंग्लिशमधलं नाव काय आहे हे तुम्हाला सर्च करायचं आहे म्हणजे जर मला गुलाब आवडत असेल तर त्याचं इंग्लिश नाव काय आहे रोज तर आय हॅव टू सर्च रोज ओके अशा प्रकारे तुम्हाला आवडणारं फूल तुम्हाला शोधायचं आहे आणि त्याचं इंग्लिश नावही शोधायचं आहे जसं मला आवडतं कमळ कमळ म्हणजे लोटस ॲक्टिव ॲक्टिव्हिटी मेकअप फ्लॉवर्स फ्लॉवर्स स्क्रॅप बुक कलेक्ट फाईव्ह फ्लॉवर्स पुट इच फ्लॉवर केअरफुली बिटवीन द पेजेस अँड ओल्ड बुक प्लेस सम हेवी बुक्स ऑन इट ओ ओल्ड बुक लिव्ह इट सम डेज स्टिक द प्रेस्ड फ्लॉवर्स केअरफुली इन युअर scrapbook. Write राईट द नेम ऑफ इच फ्लॉवर बघा ही ऍक्टिव्हिटी आपल्याला करायची आहे यांनी ऍक्टिव्हिटी काय सांगितली आहे बघा मुलांनो की आपल्याला एक स्क्रॅपबुक बनवायचं आहे जुन्या पानांचं किंवा जुन्या पुस्तकाचं आपल्याला स्क्रॅपबुक बुक बनवायचं आहे त्याच्यामध्ये तुम्हाला आवडणारी तुम्हाला अवेलेबल होणारी जी कुठली फुलं आहेत पाच ही पाच फुलं आपल्याला काय करायची आहेत शोधायचे आहेत आणि ही पाच फुलं अशी इथं या पुस्तकामध्ये ठेवायचे एक फुल एका पानावर जुन्या पुस्तकाना आणि ते असं बंद करायचंय आणि ते बंद केल्यानंतर त्याच्यावर जड अशी पुस्तकं ठेवायचे आहेत किंवा जड काहीतरी वजन ठेवायचे जेणेकरून ती फुलं दबली जातील आणि काही दिवस एक चार ते पाच दिवस ही फुलं आपल्याला अशीच ठेवायची दबवून आणि त्या चार पाच दिवसानंतर ती फुलं छानपैकी दबली जातील आणि व्यवस्थित राहतील ती काढून आपल्याला आपल्या स्क्रॅपबुकमध्ये चिटकवायची आहेत आणि त्याच्या त्याच्या खाली त्याचं नाव लिहायचं आहे जे कुठलं फूल तुम्ही इथे दाबून ठेवाल त्याचं ओके सो माय डिअर स्टुडंट्स तुम्ही सगळेजणं याच्या खालची प्रश्न उत्तरं लिहिणार आहात आणि आपल्या स्क्रॅपबुकची ॲक्टिव्हिटीसुद्धा करणार आहात करणार आहात ना येस इड इज ऑल द बेस्ट फॉर युअर ॲक्टिव्हिटी थँक्यू फॉर वॉचिंग अँड सी यू इन अ नेक्स्ट चॅप्टर बाय thank <laughs>